इयत्ता तिसरी संख्या ज्ञान मागची संख्या आणि पुढची संख्या खालील संख्या पटकीतील संख्या वाचा 99, 101, 102, 103, 104, 105, 106, 107, 108, 109, 110, 115, 116, 117, 118, 119, 120, 121, 122, 123, 124, 125, 126, 399, 400, 401, 402, 403, 404, 405, 406, 407, 408, 409, 410। आता ह्या आपल्या पूर्ण संख्या वाचून झालेल्या आहेत। ह्या काय आहे? संख्या पट्ट्या आहेत। आता वरील संख्या पट्ट्याच्या मदतीने लगतची पुढची संख्या लिहा। लगतची पुढची, आता 105 ची लगतची पुढची संख्या कोणती आहे? 105 ह्याची पुढची संख्या। लागून कोणती आहे पुढची संख्या? 106। मग इथे उत्तर काय लिहायचं आहे? 106। आता 220 च्या पुढची लगतची पुढची संख्या काय येणार आहे? 220 नंतर आहे 221, इथे 221। 409 नंतरची कोणती संख्या आहे? तर 409 नंतरची 410। 219 नंतरची लगतची पुढची संख्या कोणती आहे? तर 220। 219 च्या पुढची संख्या लगतची पुढची संख्या 220, इथे 220 लिहायचे। तर वरील संख्या पट्ट्याच्या मदतीने लगतची मागची संख्या लिहा। आता आपल्याला काय लिहायची आहे? मागची संख्या। आता आपल्याला लगतची मागची संख्या लिहायची आहे। 400 मागची संख्या कोणती आहे? ह्या 400 संख्या आहे। 400 मागची लगतची मागची 399। इथे किती लिहिणार तुम्ही? 399। 107 ह्या संख्येच्या लगतची मागची संख्या असणार आहे 106। 218 लगतची मागची असणार आहे 217। 110 लगतची मागची संख्या असणार आहे 109। 109 नंतर 110। आता वरील संख्या पट्ट्याच्या मदतीने लगतची मागची व लगतची पुढची संख्या लिहा। आता आपल्याला मागची पण लिहायची आणि पुढची पण संख्या लिहायची। संख्या काय आहे? 217। लगतची पुढची संख्या काय येणार आहे? 218। आणि लगतची मागची संख्या काय येणार आहे? 217 मागची संख्या 216। 216, 217, 218। आता 100 पुढची संख्या काय येणार आहे? लगतची पुढची 101, मागची काय येणार आहे? 99। 409 पुढची संख्या 410 आणि मागची लगतची संख्या 408। तर असे ह्या तुम्ही सगळ्या चौकटी भरायच्या आहेत। दिलेल्या संख्येच्या लगतची पुढची संख्या त्या संख्येपेक्षा कितीने मोठी असते? दिलेली संख्या आहे तिची लगतची पुढची संख्या आपण लिहिली, पण ती कितीने मोठी असते? लगतची संख्या लगेच जी असते ती फक्त 1 ने मोठी असते। इथे उत्तर काय लिहिणार तुम्ही? 1। दिलेल्या संख्येच्या लगतची मागची संख्या त्या संख्येपेक्षा कितीने लहान असते? आता इथे 217 हिची मागची लगतची संख्या किती आहे? 216। म्हणजे कितीने लहान आहे? 1 ने लहान आहे। इथे काय उत्तर लिहिणार? 1। 335 मध्ये 1 मिळून येणारी संख्या कोणती? 135 मध्ये 1 मिळवले तर काय येणार इथे? 436। 335 मधून 1 कमी करून येणारी संख्या कोणती? 434। 435 मधून आपण 1 कमी केलं मग इथे किती लिहायचे आपण? 434। आता लगतची पुढची व लगतची मागची संख्या लिहा। 118, 119, 120 हे लिहून दाखवले तुम्हाला। आता 599 पुढची संख्या काय येणार आहे? 600 आणि मागचे 598 ही मागची संख्या लगतची आणि पुढली संख्या काय येणार आहे? 600। याप्रमाणे तुम्हाला पूर्ण सोडवायच्या आहेत चौकटी। आता दिलेल्या संख्येच्या पुढील कोणत्याही 3 संख्या लिहा। 3 संख्या लिहायच्या आहेत 555 ह्याच्यानंतर पुढल्या कोणत्याही 3 संख्या लिहायच्या आहेत। आता इथे 555 नंतर 600 लिहिलेस, नंतर ह्याच्या पुढली संख्या 650, ह्याच्या पुढली संख्या 977। आता इथे आपण 399 आहे तर 399 ह्याच्या पुढील संख्या लिहायची। आता 399 नंतर 400, मग 400 लिहिले तरी चालेल, 405 लिहा, 410 लिहा। समजा आपण इथे 405 लिहिले, आता ह्याच्या लगतची पुढची काय येणार आहे? 500 लिहू आपण। ह्याच्या पुढली संख्या काय येणार आहे?
638। दिलेल्या संख्येच्या मागील कोणत्याही तीन संख्या लिहा। आता ह्यांनी इथे गणित तुम्हाला सोडवून दिलेले आहे। आता 500 आहे, त्याच्या मागच्या संख्या लिहिल्या आहेत। 500 आधीची संख्या कोणती असू शकते? 407, त्याच्या आधीची काय असू शकते? 312, त्याच्या आधीची 99। आता 601 आहे, ह्याच्या मागची संख्या काय सांगता येईल तुम्हाला? 500, समजा 70 घेतले आपण, आता ह्याच्या मागची संख्या 570च्या मागची संख्या आहे 530 म्हणू आपण। 70च्या मागे 30 आहेत आणि ते समजा आपण लिहू 18, चालतंय। तर ह्या 601च्या पण आपल्याला तीन अंकी सांगितलेले ना? नाही, तसं काही नाही, तीन संख्या लिहा, तीन संख्या आहे, मग कोणत्याही संख्या बरोबर आहेत। मग ही 601च्या मागची 570, 570च्या मागची 530 आणि 530च्या मागची 18। लहान मोठेपणासाठी चिन्हांचा वापर, चिन्ह बघा कसे असं आणि असं। आता संख्यांचा लहान मोठेपणा ठरवा। तर संख्या आहेत, संख्या काय आहेत? 8 आणि 2। आता लहान संख्या कोणती आहे या दोन्हीपैकी? 2, इथे किती लिहिणार? 2। आणि मोठी संख्या कोणती आहे? 8। संख्या आहेत 77 आणि 59। लहान संख्या कोणती आहे? 59, 5 वर 9 आणि मोठी संख्या आहे 77, 7 वर 7। ह्याप्रमाणे आता हे पूर्ण तुम्हाला इथे सोडवायचं आहे। आता चिन्हांचा वापर करायचा आहे, चिन्हांचा वापर करून आपल्याला सांगायचं ही संख्या मोठी आहे ह्या संख्येपेक्षा। आता 5 आणि 2 ह्याच्यापेक्षा, ह्याच्यामध्ये मोठी संख्या कोणती आहे? 5 आहे। मी इथे चिन्ह बघा कसं दिले, 5 मोठे 2 लिहिताना असं लिहायचं आणि त्याचं वाचन कसं करायचं? 5 मोठे 2 पेक्षा, 5 मोठे 2 पेक्षा। आता इथे बघा चांदण्या किती काढल्या आहेत? 5 आणि इथे 2 काढल्या आहेत। मग आता आपल्याला चिन्ह दाखवायचं आहे, ते आपण काय म्हणणार? असं लिहिणार, हे मोठे दिसत आहेत, मग इकडे असं लिहाय करायचंय, म्हणजे 5 मोठे 2 पेक्षा। आता 2 लहान 5 पेक्षा, 2 लहान 5 पेक्षा। हे बघा इथं कसं दाखवलं चित्राद्वारे। आता हे बघा, ही मगर आहे, इथे 27 काढलेत, इथे 40 काढलेत। 40 ही संख्या 27 पेक्षा कशी आहे? मोठी आहे, म्हणून हे चिन्ह असं आहे। तर 91 आणि 49 ह्याच्यापैकी मोठी संख्या कोणती आहे? 91, हे चिन्ह असं दिले, 91 मोठे 49 पेक्षा, 91 मोठे 49 पेक्षा। तर खालील चौकटीत असे असं ह्यापैकी योग्य चिन्ह लिहा। खालील चौकटीत मोठे आहे, लहान आहे, यापैकी योग्य चिन्ह लिहा। 10 मोठे आहे 9 पेक्षा, 9 लहान आहे 10 पेक्षा, मग असं करावं लागेल आपल्याला। 5 मोठे आहे 3 पेक्षा, 3 लहान आहे 5 पेक्षा, 50 मोठे आहे 49 पेक्षा, 49 लहान आहे 50 पेक्षा। आता ह्याप्रमाणे तुम्ही हे सगळे गणित सोडवायची आहेत। टोनी, दिलेल्या दोन्ही संख्या 2 अंकी असतील तर त्यांचा लहान मोठेपणा आपल्याला ठरवता येतो, पण एक संख्या 2 अंकी आणि एक संख्या 3 अंकी असेल तर? माता ताई काय म्हणते? आधी 2 अंकी संख्यांपैकी सगळ्यात मोठी संख्या सांगा बरं। टोनी, सोपं आहे, सगळ्या 2 अंकी संख्यात 99 ही सर्वात मोठी संख्या आहे आणि 99 पेक्षा मोठी लगतची संख्या 100 आहे, ती तर 3 अंकी संख्या आहे। मग ताई म्हणाली, मग तुम्हाला समजलं ना, 2 अंकी संख्या 99 किंवा तिच्यापेक्षा लहान असते, म्हणून ती 100 पेक्षा लहान असते। 3 अंकी संख्या 100 किंवा तिच्यापेक्षा मोठी असते। टोनी, यावरून लक्षात येतं की 3 अंकी संख्या 2 अंकी संख्येपेक्षा मोठीच असते। सलमा, तसाच विचार केला तर 2 अंकी संख्या 1 अंकी संख्येपेक्षा मोठीच असते ना? ताई म्हणाली, बरोबर। म्हणजे कोणतीही 3 अंकी संख्या ही काय असणार आहे? 2 अंकी संख्येपेक्षा केव्हाही काय असणार आहे? मोठीच असणार आहे। तर लहान मोठी संख्या ठरवा। आता आपण संख्या वाचू, 721 आणि 589। आता ह्या दोन्ही संख्या कशा आहेत? 3 अंकी संख्या आहेत। तर आता आपल्याला पटकन ठरवायचं की कोणती संख्या मोठी। तर आपण काय बघणार, 3 अंकी दोन्ही संख्या आहेत,
आणि आता आपण शतकस्थानचा अंक बघायचा. इथे सात आहेत, इथे पाच आहेत. हे सात शतक आहेत, हे पाच शतक आहेत. ह्याचा अर्थ संख्या मोठी कोणती? 721 ही संख्या मोठी. आपण चिन्ह कसं देणार? असं देणार. आता 423 आणि 723. आता बघा शतक स्थानी अंक कोणता? इथे चार आहे आणि इथे सात आहे. म्हणजे हे सात शतके, हे चार अशतके. ह्याचा अर्थ ही संख्या मोठी. म्हणजे 423 लहान आहे 723 पेक्षा. आता 600 आणि 497 शतकस्थानचा अंक 6, इथे 4. म्हणजे 600 मोठे आहे 497 पेक्षा. म्हणजे तीन अंकी जर दोन संख्या दिल्या असतील तर जिचा शतकस्थानचा अंक मोठा ती जास्त मोठी. आता त्याच्यानंतर समजा शतकस्थानचा अंक सारखा आहे, इथे सात आहे, इथे पण सात आहे. मग अशा वेळेस आपण ओळखायचं कसं कोणती संख्या मोठी? तर आपण मग आता दशकस्थानचा अंक बघायचा. इथे दोन आहे, इथे एक आहे. ह्याचा अर्थ दोन दशक मोठे आहेत एक दशकपेक्षा. म्हणून आपण चिन्ह हे असं द्यायचं आहे. 720 मोठे आहे 718 पेक्षा. म्हणजे काय? दोन संख्यामधील शतकस्थानचा अंक जर समान असेल तर जिचा दशकस्थानचा अंक मोठा असेल ती संख्या मोठी. आणि जर शतक आणि दशक स्थानचा अंक समान असेल तर अशा वेळेस काय करायचं? एकक स्थानचा अंक पाहून कुठली संख्या मोठी ते ठरवायचं. आता दिलेल्या संख्यांच्या जोड्यामध्ये लहान मोठी यापैकी योग्य ते चिन्ह लिहा. 427 आणि 267. आता इथे हे चार शतके, हे दोन शतके. मग इथेच आपल्याला समजतं की ही संख्या मोठी. मग आपण कसं चिन्ह देणार? असं. आता 150 आणि 500 शतक बघा आधी. इथे एक आणि इथे पाच. म्हणजे ही 501 मोठे आहे 150 पेक्षा, किंवा 150 लहान आहे 501 पेक्षा. तर ह्यावरून तुम्ही हे दोन्ही गणित आता सोडवा. तर आपण उदाहरण घेऊयात. 621 आणि इथे आहे 618. आता सांगा बरं कोणती संख्या मोठी? शतकस्थानचा अंक इथे सारखाच आहे. हा शतक स्थानचा आहे, हा शतक, हे दोन्ही कसे सारखे सारखे आहे 6. मग अशा वेळेस काय करायचं? 21 आणि 18 ची काय करायची? तुलना करायची. तर इथे 21 मोठे आहे 18 पेक्षा. ह्याचा अर्थ काय? 621 मोठे आहे 618 पेक्षा. पण आता शतक स्थानचा अंक सारखा आहे समजा, आणि 523 आणि 625 आहे. शतकस्थानचा अंक हा सारखा आहे, दशकस्थानचा अंक पण सारखा आहे, फक्त आता एकक स्थानचा अंक वेगळा वेगळा आहे. मग अशा वेळेस तुलना कशाची करायची? 3 आणि 5 ची तुलना करायची. तर मोठे कोणते आहेत? 5. म्हणजे चिन्ह आपल्याला असं द्यायचं. मग ह्या दोन्हीमध्ये चिन्ह आपण हे असं देणार आहोत. आता संख्या बघा. 509 आणि 423. पटकन सांगायचं संख्या कोणती मोठी. तिथे आधी आपण शतकस्थानचा अंक बघायचा. इथे 5 आहे, इथे 4 आहे. मग 5 शतक मोठे 4 शतकपेक्षा. मग उत्तर लिहिणार आपण असं. आता संख्या बघा. 509 आणि 518 शतकस्थानचा अंक सारखा आहे. मग आता दशकस्थानचा अंक बघायचा. इथे 0 आणि इथे 1 आहे. मग 0 मोठे आहे 1 पेक्षा. मग चिन्ह कसं देणार आपण? असं. आता संख्या बघा. 509 आणि 503 एक शतक स्थानचा अंक सारखा, दशक स्थानचा अंक सारखा. आता फक्त एकक स्थानचा अंक इथे 9 आहे, इथे 3 आहे. मग 9 मोठे आहे 3 पेक्षा. म्हणजे 509 मोठे आहे 503 पेक्षा. चढता आणि उतरता क्रम. टोनी, सोनू, सलमा व नंदू यांना गणित विषयात खालील प्रमाणे गुण मिळाले. टोनीला 70, सलमाला 87, सोनूला 89, नंदूला 85. या सर्वांचे गुण चढत्या क्रमाने व उतरत्या क्रमाने लिहा.